हाय फ्रेंड्स, स्वाती ब्लॉग मध्ये मी स्वाती भुजबळ तुमचं स्वागत करते। तर आज मी थंडी स्पेशल असे पदार्थ बनवलेले आहेत। आपलं ताटामधलं जेवण रुचकर करण्यासाठी आपण ताटामध्ये काय काय घेतो, भाजी पोळी त्यासोबत घेतो पापड लोणचं आणि विविध प्रकारचे चटण्या। तर आमच्याकडे ही विविध प्रकारचे चटण्या ह्या जेवणामध्ये नेहमीच असतात। तर मी आता थंडीनिमित्त बघा काय काय स्पेशल असे पदार्थ बनवलेत, चला मी दाखवते तुम्हाला। तर बघा, मी ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे लाल मिरची पावडर मध्ये, आणि ही आहे हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी, ही आहे कारळ्याची चटणी, आणि ही आहे जवसाची चटणी। जेवणाला रुचकर बनवण्यासाठी ह्या मस्त अशा चटण्या नक्की तुम्ही ही अशा पद्धतीने बनवा। आणि त्यासोबतच मी पहा हे बनवलेले आहेत हे शेंगदाण्याचे लाडू, मस्त अशी अळूवडी। तर अळूची पानं मी एकावर एक नाही लावलेली, तर मी ही घाईमध्ये कापून अशी अळूची वडी बनवलेली आहे। तर खूप छान अशा झाल्यात वड्या बघा। हे गूळ घालून शेंगदाण्याचे लाडू बनवलेले। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा दुसऱ्या मस्त अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, मस्त खा, हसत रहा।